सुरुवातीला लॉकडाऊन, कच्च्या मालाचा तुटवटा, त्यानंतर पावसाळा आणि आता घटती मागणी अशा अनेक अडथळ्यांना सध्या कारागिरांना तोंड द्यावं लागतंय. कोरोनामुळे देशात मार्च महिन्यापासून लॉकडाऊन सुरू झालं आणि जगभरातील उद्योग विश्व ठप्प झालं. दिवाळीमध्ये दिव्यांची घरे उजळवणाऱ्या कारागिरांना देखील याचा फटका बसलाय. लॉकडाऊनमुळे वेळेवर कच्चा माल न पोहोचणे आणि आता घटलेल्या मागणीचा फटका कारागिरांना भोगावा लागतोय. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदा उलाढाल होणार आहे की नाही असा प्रश्न कारागिरांसमोर तोंड काढून उभा आहे. याचा डिजिटल प्रभातने घेतलेला हा विशेष आढावा. मातीच्या गोळ्यातून घडवणाऱ्या सुबक पणत्या, विविध प्रकारचे दिवे दिवाळीच्या निमित्ताने घरोघरी लागतात. तर लक्ष्मीपूजनासाठी लक्ष्मीची मूर्ती देखील घरात आणल्या जातात. त्याचबरोबर लहानग्यांनी केलेल्या किल्ल्यांवर मावळे किंवा छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती तर हवीच. आपली दिवाळी अधिकच तेजस्वी करणाऱ्या कारागिरांच्या आयुष्यात मात्र अंधारच आहे. दरवर्षीपेक्षा यंदा विक्रीत सुमारे 40% घट झाली आहे. पुण्यातील मुंढवा परिसरात मोठ्या प्रमाणावर कारागीर मूर्ती काम करतात. गणपती, गौरीचे मुखवटे, पणत्या, विविध प्रकारच्या मूर्त्या या ठिकाणी पिढ्यानपिढ्या बनवल्या जातात. दरवर्षी या ठिकाणी होलसेल व्यवसायक किंवा घरगुती उत्सवासाठी खरेदी करणाऱ्यांची गर्दी होत असते. मात्र यंदा हा प्रतिसाद खूप कमी असल्याचं कारागीर सांगतायत. मूर्त्या तर आम्ही लहानपणापासून बनवतो, म्हणजे बरं असल्यामुळं पिढ्यानपिढ्या तेच चालू आहे आमच्याकडे. म्हणजे लहानपणापासून आवडच आहे या कामाची. मूर्त्यांमध्ये दिवाळीला म्हणलं तर शिवाजी महाराजांच्या मूर्त्या असतात, लक्ष्मीच्या मूर्त्या असतात, छोटी छोटी मावळ्या असतात, त्यामध्ये भरपूर प्रकार असतात, किल्ले वगैरे भरपूर असतात. ह्या दिवाळीत मागच्या जवळ 30-40% फरक आहे. सुरुवातीला लॉकडाऊनच्या काळात तर कच्चा माल तर भेटलाच नाही आम्हाला. कच्चा माल जवळ जून नंतर भेटला आम्हाला. त्यामुळं उन्हाळ्यात जे काम होतं आमचं, जूनपासून पावसाळा चालू होता, तेव्हा पावसाळ्यामध्ये मूर्त्या सुकत नाही, त्यामुळे तो सगळा माल आम्हाला मेमध्येच बनवायला लागतो उन्हाळ्याच्या ह्याच्यामध्ये. त्यावेळेस तर त्या बनवणंच झाला नाही त्यामुळे. आणि क्वांटिटीची दरवेळेस तयार होती, त्यावेळेस क्वांटिटी ह्या 40-50% तर कमी झाली. म्हणजे कच्च्या मालाच्या किमती वाढल्या सर, प्रत्येक NGST वगैरे लागू किंवा ट्रान्सपोर्ट ह्या कच्च्या मालाच्या किमती वाढल्या, पण पुढं विकताना त्या मालाच्या किमती हायच राहिल्या. ग्राहकांचा रिस्पॉन्स हाय आहे बऱ्यापैकी, पण दरवर्षी तुलनेत जे ग्राहक समजा माल नेत होते, एखादा ग्राहक 100 मूर्त्या नेत असेल तर ह्यावेळेस 50-60 मूर्त्यावर जातो. दरवर्षी तुलनेत ह्यावर्षी त्या मूर्त्या थोड्या 30-40% प्रमाणात कमी बनल्या गेल्या. दरवर्षी आपली दिवाळी तेजोमय करणारे हे कारागीर यावर्षी मात्र काळो खात आहे. डिजिटल प्रभात, मुंढवा, पुणे.